शेतकऱ्यांसाठी 8 फेब्रुवारीच्या दिवसभराच्या ठळक बातम्या. अखेर शेतकरी कृषी अधिकारी यांच्या प्रयत्नाला यश. पीएम किसान अनुदान 2 वर्षापासून वंचित शेतकरी पात्र, वेळोवेळी केला होता पाठपुरावा. आधार जोडलेच नाही, 16वा हप्ता हाताशी जाणार का? जिल्ह्यातील 15,791 शेतकरी पीएम किसान योजनेपासून मुकणार. शेतकरी प्रतीक्षेत सहकार विभागाने DPC कडे मागितले 4 कोटी, परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही व्याज परतावा. सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी, केंद्र सरकारच्या धोरणाचा राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका, तर 5 लाख टन सोयाबीन आयात केली. जिल्ह्यातील हमी भाव केंद्राची तयारी, बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक घटली, व्यापाऱ्याकडून किंचित भाववाढ, शेतकरी मात्र विक्रीला. सोयाबीन कापसाला दरवाढ देण्यासोबतच NCDS पुन्हा सुरू करण्याची मागणी, राष्ट्रपितेच्या अभिषेकावर बोलताना मांडला शेतकरी हिताचा मुद्दा. शेतमालाला भाव नाही मात्र महागी होते, भरसमाट वाढ, शेतकरी झाले हवालदिल, शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. हमीपेक्षा भावामध्ये कापूस खरेदी, वादावादीतून व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला मारवाद, शहादा कापूस खरेदी केंद्रावर प्रकार, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. उपसा सिंचनसाठी 800 कोटींचा टेकू, दुष्काळी भागामध्ये खळखळाट होईल ऐकू, राज्य शासनाकडून निधीला प्रशासकीय मान्यता. रेशमी शेतीतून जिल्ह्यातील 550 कुटुंबांना रोजगार मिळाला, संस्थेतर्फे होते खरेदी 5,800 हेक्टर जंगल रेशमी उत्पादनासाठी. दुष्काळग्रस्त 40 गाव तालुक्याला शासनाची मदत कधी मिळणार? गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी. खासगी जिनिंग धारकांना कापूस खरेदी केली बंद, शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये. बाजार समिती कोल्हापूरमध्ये आज कांद्याचा बाजारभाव 1,800 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण 1,000 रुपये प्रति क्विंटल. 80 रुपये किलोची वांगी 10 रुपयावर, शेवगा खातोय भाव, आवक वाढल्यामुळे फलभाज्यांचे भाव देखील कमी. सोलापूर या बाजार समितीमध्ये दोडका आणि टमाटो दरामध्ये सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी. अवकाळीचे नुकसान 358 कोटीचा निधी मंजूर, वाढीव निशिकाने मदत मिळणार, बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करणार पोर्टलवर अपलोड. सोयाबीन कापसाला दरवाढ देण्यासोबतच NCDS पुन्हा सुरू करण्याची मागणी, खासदार प्रतापराव जाधव यांनी संसदेमध्ये मांडली शेतकऱ्यांच्या समस्या. अतिवृष्टीच्या तडाख्यातील विहिरीच्या रोह्यातून दुरुस्ती रद्द, शासनाच्या आदेशाने अतिवृष्टीग्रस्त शेतकरी झाले हवालदिल. शेतकऱ्यांना शेतमाल भाववाढीची प्रतीक्षा, बाजारपेठेवर परिणाम, लहरी निसर्गाचा फटका, दरवाढीच्या आशेवर व्यापाऱ्यांसह शेतकरी. जिंतूर तहसीलवर शेतकरी आक्रोश मोर्चा, वनीकरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. नुकसानग्रस्त 42,000 शेतकऱ्यांना 69 कोटी रुपयांची मिळणार भरपाई, जिल्हा प्रशासनाकडे निधी प्राप्त नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसान. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसने केलेला रास्ता रोको आंदोलन, पीक विमा मिळवण्यासाठी रास्ता रोको आंदोलन. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा इतर मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी वसमत शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.